महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होती. या परीक्षेला 17,65,898 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी दिली. दिनांक 3 मार्च 2020 रोजी सुरू होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी राज्यात 22,586 शाळांमधून 17,65,898 विद्यार्थी प्रविष्ट होत आहेत आणि त्यापैकी 9,75,894 मुलं आहेत आणि 7,89,894 विद्यार्थिनी आहेत. राज्यात 4,979 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होत आहे. याही वर्षी आपण जिल्हा कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन केलेल्या आहेत आणि या दक्षता समितीने परीक्षा पूर्ण जिल्ह्यामध्ये शांतता आणि सुरळीतपणे तणावविरहित वातावरणात व्हावी यासाठी या दक्षता समितीनेही दक्षता घेतलेली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना या काळात तणाव येतो किंवा पालकांनासुद्धा काही शंका असतात तर या शंकांचं निरसन व्हावं आणि त्यांना अनौपचारिक मार्गदर्शन उपलब्ध व्हावं म्हणून राज्य मंडळातर्फे 10 समुपदेशकांची नियुक्ती केलेली आहे आणि विभागीय मंडळामार्फत प्रत्येक जिल्ह्याला 1 याप्रमाणे समुपदेशकांची नियुक्ती आपण केलेली आहे. त्याचबरोबर यावर्षीच्या परीक्षेचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की 12वीप्रमाणेच यावर्षी आपण 10वीसाठी 25 सीलबंद पॅकेट तयार केलेलं आहे आणि हे सीलबंद पॅकेट त्या परीक्षागृहातच पर्यवेक्षक आणि 2 विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीने उघडण्यात येईल.